मानव समाचार मानवता के हक में। मानव समाचार में आपका इस्तकबाल है। सनमुनीर थाना से चार मुजरिमीन फरार, पुलिस की तलाश जारी है। ये वाकया सुबह की अवलीन सातों में इस वक्त पेश आया जब सनमुनीर सिटी पुलिस स्टेशन की जेल से चार कैदी सहन काट कर फरार हो गए। इन कैदियों के खिलाफ इस्मत दुरी और कत्ल जैसे संगीन जराइम के मुकदमात दर्ज हैं और मुजरिमान फरार हो गए, जिससे पुलिस फोर्स में जोशो खुरूश है। इससे जेल की सिक्योरिटी पर सवालिया निशान खड़ा हो गया है। इन चारों को तलाश करने के लिए सनमुनीर पुलिस ने चार टीमें रवाना की हैं। सनमुनीर सिटी पुलिस स्टेशन और बहुत से दूसरे सरकारी दफातर सनमुनीर तहसील ऑफिस के इलाके में वाके हैं। ये जेल सिटी थाने से मुत्तसिल है। इस जेल का सहन काट कर चार कैदी फरार हो गए। पुलिस ने फरार होने वाले चारों की तलाश शुरू कर दी है। ये संगीन जराइम के मुलजिम हैं। सनमुनीर सब डिवीजन के सब डिविजनल पुलिस अफसर सोमनाथ वागेचूर, सिटी पुलिस स्टेशन के सीनियर पुलिस इंस्पेक्टर भगवान मातेरी की रहनुमाई में मफरूर मुलजिमीन की तलाश जारी है। क्या किसी ने मुलजिमान की हिमायत की, ये भी देखने के लायक है। लेकिन इस चौंका देने वाले वाकया ने सनमुनीर के साथ अहमदनगर जिला में भी जोशो खुरूश पैदा कर दिया है। संगमनेर शहर पुलिस स्टेशनच्या आवारात असलेल्या सब जेलमधनं आज सकाळी साधारणपणे 7:45 दरम्यान चार आरोपींनी लॉकअपचं गज कापून पलायन केलेलं आहे। त्याच्यामध्ये राहुल देवीदास काळे हा आरोपी जो आहे संगमनेर तालुक्यात पुलिस स्टेशनच्या 298/20 या सी आरमधला होता, 302 मधील आरोपी आहे। तसेच मच्छिंद्र मनाजी जाधव हा 307 मधील घारगाव पोलीस स्टेशनचा आरोपी आहे। अनिल छब्बू ढोके ढोले हा 511/21 मधील 376 गुन्ह्यातील आरोपी आहे। तसेच रमेश रोशन ददेल हा संगमनेर शहरच्याच 376 जो गुन्हा आहे त्याच्यामधील हे चार त्यातला हा आरोपी आहे। असे चार आरोपींनी सकाळी साधारणपणे 7:45 सुमारास पलायन केलेलं आहे। पोलिसांनी किती पथकं पाठवली आहेत? पोलिसांनी आता जवळपास 5 पथकं पाठवलेली आहेत। वेगवेगळ्या यांनी जशी आम्हाला माहिती मिळते त्याप्रमाणे 5 पथक पाठवलेले आहेत। किती गार्ड त्यावेळेस ड्युटीवर होते त्याची काही माहिती मिळू शकेल? त्यावेळेला चार गार्ड होते, परंतु त्यांची शिफ्ट वाईज ते सेंटर ड्युटी करत होते। तर त्यावेळेला बाहेर होमगार्ड होता आणि ते पळाल्यानंतर लगेच आपण त्याचा पाठलाग पण केला, परंतु ते गाडी एका फोर व्हीलर गाडीमध्ये बसून पुढे पळून गेलेले होते। मॅडम, यापूर्वीही अशाच पद्धतीनं जेल तोडून दोन आरोपी पळून गेले होते, तरी सुद्धा आता पुन्हा तशीच घटना घडते, कुठेतरी लक्ष देणं गरजेचं आहे। निश्चित त्या दृष्टीने आम्ही कुठची सुधारणा करत आहोत। हे जे आरोपी पळाले कसे, मॅम काय माहिती मिळाली आपल्याला कशी? नाही, आता त्याचीच आम्ही माहिती घेत आहोत, सर्व सीसीटीव्ही फुटेज वगैरे चेक करत आहोत। मग ही गाडी बाहेर उभी होती तर ही कोणाची होती, काय होती आहे का? त्या दृष्टीनेच आता आमचा तपास चालू आहे, त्या दृष्टीने माहिती घेत आहोत गाडी कोणाची होती आणि ती कशी तिथे आली याबाबत माहिती घेत आहोत। यात काही पोलिसांचाही यात हात असू शकतो असं प्राथमिक तुम्हाला काय वाटतंय नेमकं? नाही, गज कापण्यासाठी नाही, आम्ही तशी काय असेल तर ती पण चौकशी करतो।